नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. मी आज या वाडी परिसरामध्ये आहे. वाडी परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाडी नगर परिषदेतील काही कंत्राटी जे सफाई कामगार होते त्यांना काढलेलं आहे. त्यांना सफाई कामगारांना पुन्हा या पदावर कार्यरत करावं या मागणीसाठी आज इथे साखळी उपोषण करीत आहेत हे सफाई कामगार. आपण हे बघू शकता, हे कंत्राटी सफाई कामगार साखळी उपोषण करीत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते किती वर्षापासून या वाडी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होते आणि केव्हा तुम्हाला काढलं आणि काय मागणी आहे, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? शारदा सद्देवे. केव्हा काढलं तुम्हाला? आम्हाला आता 5 तारखेपासून. किती एकूण किती कंत्राटी कामगार असतील? आमच्या 14 महिला आहेत. एकूण 14 महिला आहेत. किती वर्षापासून हे तुम्ही कंत्राटी पद्धतीवर काम करत होते? आम्ही 7 वर्ष झाले काम करत आहे. काय मागणी काय आहे तुमची? आमची मागणी आहे का आम्हाला कामावर ठेवा, आम्हाला जे नियम आहे ते आम्हाला मिळाव सर्व. खरंच सफाई कामगार या वाडी नगर परिषदे अंतर्गत जे सफाई कामगार कंत्राटी सफाई कामगार आहेत ते आपल्या न्याय आणि हक्कासाठी इथे उपोषण करीत आहेत. आपण बघू शकता इथे साखळी उपोषणावर ते बसलेले आहेत. हे बघू शकता ह्या महिला सफाई कामगार आहेत, कंत्राटी महिला सफाई कामगार आहेत, हे इथे बसलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाडी परिसरातील काही नेते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की ते या कंत्राटी महिलांना जे सफाई कामगार आहेत त्यांना त्यांच्या न्यायासाठी त्यांना साखळी उपोषणावर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडीच्या वतीने इथे साखळी उपोषण करीत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. काय नाव आहे तुमचं? दीपक ठाकरे. हे आज तुमच्या नेतृत्वामध्ये आज जे इथे साखळी उपोषण सुरू आहे वाडी नगर परिषदेच्या सफाई कामगारांचं कंत्राटी, काय सांगाल? ते जे सफाई कर्मचारी आहे ते त्या वाडी नगर परिषदमध्ये 7 वर्षापासून कार्यरत आहे. 7 वर्षापासून कार्यरत असून त्यांना कोणतीच PF, ESI अशा कुठल्याही सरकारी सुविधा नाही आहेत. तर आम्ही त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आले होते की बाबा आमच्या असे प्रॉब्लेम आहे. आम्ही 3-4 त्यांना लेटर दिले, निवेदन दिले, आम्ही त्यांना विनंती केली का यांचा प्रॉब्लेम सॉल्व करा. त्यांनी ते न करता त्यांनी त्यांना काम 1 महिना झाला त्यांना कामावर काढून टेकलं. का बरं तर म्हणजे तुम्ही त्यांना कंप्लेंट काऊन केली? आम्ही त्यांचा मुद्दा उचलून राहिलो तर त्यांना परेशानी होऊन राहिली. 7 वर्षापासून त्यांना ना ESI कार्ड भेटत ना PFचे कार्ड बनलं द्यायचं. त्यांची 500 ते 600 रुपये रोजी असली पाहिजे. 300 रुपये रोजीमध्ये त्यांनी आजच्या 4 वर्षा पहिले 220 रुपये रोजी होती, मग 280 रुपये रोजी झाली, आता 300 रुपये रोजी त्यांच्यापासून संपूर्ण वाडीतलं काम करून घेतात. एकूण किती असे कंत्राटी सफाई कर्मचारी असणार ज्यांना म्हणजे वाडी नगर परिषदेतून काढण्यात आलेलं आहे? 14 कर्मचारी आहेत महिला सफाई कर्मचारी, त्यांना काढण्यात आले आहे. आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे रस्त्यावर उतरली आहे. आणि त्यांना कामावर नाही घेतलं तर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलमध्ये त्यांना जॉब देणार. ही जी वाडी नगर परिषदेचे जे कंत्राटी कामगार आहेत, जे महिला कंत्राटी कामगार आहेत, पुरुष कंत्राटी कामगार आहेत, त्यांना वाडी नगर परिषदेच्या वतीने म्हणजे काढण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या पाठीशी आहे, काय सांगाल? सर, असं आहे की आम्ही नगर परिषदमध्ये आम्ही 2 गेलो आहे आणि नगर परिषदमध्ये हे विचारलं की त्यांना मिनिवेजेस किती भेटते, तर आम्हाला नगर परिषदने लेटर दिलं आहे की आम्ही कंत्राटदारांना की मिनिवेजेस आम्ही देत आहे, आम्ही जे मिनिवेजेस त्यांना देत आहे तर ठेकेदार त्यांना देत नाही. आम्ही म्हणलं ठेकेदारा तुमचं जे अधिकार आहे तुम्ही मिनिवेजे देऊन राहिले, PF देऊन राहिले, ESI देऊन राहिले, तर त्यानुसार त्यांनी PF भरला पाहिजे, ESI भरला पाहिजे. ते 300 रुपयानं भरत आहे ESI PF, हे कोणत्या कायद्यानुसार आहे? हे कायद्यानुसार चालत नाही आहे. हे बिना कायद्यानं त्यांचं शोषण करत आहे आणि सतत 6 वर्षापासून त्यांचं शोषण करत आहे. आणि आम्ही हा मुद्दा उचलला, आम्ही लेबर कोर्टात गेलो, कामगार आयुक्ताला गेलो, कामगार मंत्र्याकडे गेलो आणि कलेक्टरकडेसुद्धा गेलो आणि ह्यांची हे मागणी पूर्ण मागली त्यांच्या समोर ठेवली आहे. आणि किती म्हणजे एकूण किती सफाई कामगार असतील वाडी नगर परिषदे अंतर्गत कंत्राटी आणि किती वर्षापासून ते तिथे कार्यरत होते? सर, 6 वर्षापासून ते कार्यरत आहे. कंत्राटी कामगार महिला आहे आणि पुरुष आहे. पुरुष कमसेकम महिला आणि पुरुष 40 आहे आणि 40 असून यांचं शोषण होत आहे. म्हणजे 300 रुपये यांच्या मनमर्जीनं 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये अशा प्रकारे द्यायचं प्रोविजन. हे वेतन कायद्यानुसार नियमभंग आहे. म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार हे नाही आहे. हे वेतन आम्हाला पहा, आम्ही 16,000 रुपये लेटर आणला आहे, 16,000 रुपये द्या.
हा 16,000 रुपयाचं किमान वेतन लेटर आहे शासकीय शासकीय नियमानुसार शासकीय नियमानुसार कंत्राटी कामगारांना म्हणजे 16,000 रुपये किमान मिळत नाही आहे. हा मधातला जो म्हणजे तफावत आहे जे वेतन श्रेणीमध्ये काय सांगा सर. आम्ही आता आम्ही एक मुद्दा कामगार आयुक्ताकडे गेलो आहे. कामतले विचारला आता त्यांना आम्ही आमची लढाई आहे. आमची लढाई पूर्ण करणार आम्ही. आम्ही PF कमिशनरकडे जाईन, ESI कमिशनरकडे जाईन आणि कामगार आयुक्ताकडे जाईन आणि त्यांना आम्ही ज्या विचारान की ह्यानुसार पेमेंट त्यांना भेटलं पाहिजे. काय देत नाही तुम्ही पेमेंट? शासकीय नियमानुसार जर नगर परिषद त्यांना देत असेल तर यांना भेटायला काय हरकत आहे? त्यांना काढलेलं आहे ना कंत्राटी पद्धतीनं असलेला त्यांना काढलेला आहे. तर आमची हेच मागणी आहे. आम्ही चार वेळा आम्ही मागणी केली आहे की यांना तुम्ही कामगार तुम्ही जर 12 महिने काम द्या. सध्या तुम्ही काम काढू नका. हे काम काढत असताना तुम्ही जर पहिल्या सहा वर्षापासून तुम्ही जर यांना कामावर घेत आहात ESI म्हणलं आहे आत्तापर्यंत PF त्यांच्या पगारातून कटते. PF किती कशी कटते? शासकीय नियमानुसार PF कटायला पाहिजे ना. 300 रुपये रोजीवर PF कटत आहेत म्हणजे अन्याय नाही का? म्हणजे त्या कामगार अनपण असल्यामुळे हा मुद्दा उचलला नाही आहे. हे आमच्याकडे महाराष्ट्राच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीच्या वतीने काय पाऊल उचलण्यात येईल? सर आम्ही याच्यापुढे बी आंदोलन केलं आहे. याच्या मागे बी आंदोलन केलं. आमच्या हेमंतभाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस आहे, स्वतः आले आहे, जिल्हाध्यक्ष स्वतः आले आहे. आता याच्यापुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जेव्हा जेव्हा अन्याय होईल कामगारावर तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आमचे महाराष्ट्राचे मनसे जे संस्थापक आहे अध्यक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे की कामगारावर जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्ही आवाज उचला, तिथे तुम्ही एक लाथ घाला. आम्ही खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव ही कामगारांच्या पाठीशी आहे आणि वाडी नगर परिषदेमध्ये जे वाडी नगर परिषदेचे जे कंत्राटी सफाई कामगार आहेत त्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडीच्या वतीने इथे वाडी परिसरामध्ये साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्यांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण त्यांचं सुरूच राहणार. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हां आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.